गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपलाय आणि आपल्या लाडका बाप्पाच्या आगमनासाठी सगळी गणेश मंडळ सज्ज झालेली आहेत। आपण सध्याला बघू शकतो की हा नेपियन सीचा विघ्नहर्ता आहे जो ज्याचा आगमन सोहळा सध्याला पार पडतो आहे। आपल्या सोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, कितवे वर्ष आहे तुमच्या मंडळाचं? आमचं मंडळ 33 वर्ष आहे, नेपेन्सी रोडचा विघ्नहर्षा। आज इथून आमचा आगमन सोहळा होणार आहे आणि हे आमचं सरळ रुंगटा हाऊस रुंगटालेंच्या इकडे मंडपात जाऊन आम्ही नंतर मग गणपतीची तिथे आम्ही स्थापना करणार आहे। नंतर मग आपल्या सालाबादप्रमाणे की 31 तारखेला आपला गणेश पूजन वगैरे झाल्यानंतर मग तो उत्सव आमचा 10 दिवसाचा जो जल्लोषाने साजरा होणार आहे। गेली कित्येक वर्ष आपला कोविडमुळे आपल्याला साजरा करता आला नव्हता, पण यंदा आपल्याला ती संधी मिळाली आहे। तर आमच्या बाप्पाचं आगमन आम्ही आता इथून वाजत गाजत करणार आहोत आणि त्यासाठी ती जी स्फूर्तता आमच्यात आहे, ती जी आमची हाऊस आहे, ती आम्ही या उत्सवादरम्यान आम्ही मिटवणार आहोत। आणि तसाच गणपतीचं इथे जे स्वागत आम्ही जे भरभराटीने आणि एकदम जोशाने आम्ही करणार आहोत, त्यामुळे तुम्ही आम्हाला भेट दिल्याबद्दल तुमच्या मार्फत आम्ही सगळ्यांना सांगत आहोत, त्याबद्दल धन्यवाद। गणपती बाप्पा। हे नेपियन सीचा जो राजा आहे, विघ्नहर्ता आहे, तो आता आपला आगमन सोहळा पार पडतोय। एकूणच जर का मूर्तीकडे बघायचं तर दागदागिन्यांनी ही मूर्ती संपूर्णपणे सजवल्याचं आपल्याला दिसतं आहे। आगमनासाठी पूर्ण बँड जो आहे तो देखील या सगळं कार्यकर्त्यांनी मागवलेला आहे। एकूण मला सांगा, यावर्षी तुमच्या डेकोरेशनची वगैरे थीम काय असणार आहे आणि किती फूट ही मूर्ती आहे? आमची टोटल 12 फुटाची मूर्ती आहे सर्व, आणि थीम म्हणजे आम्ही यावेळेला साध्यापणे म्हणजे एक असा वाटला पाहिजे सण वगैरे, असं त्या हिशोबानेच आम्ही संकल्पना पुढे ठेवून आम्ही ते चालवत आहोत। कारण सगळीकडे सध्या परिस्थिती खूप बेकट चालली आहे, कारण की आपलं संकट आलं आहे, ती बोट लागली आहे किनारीला। तसं पोलिसांमार्फत आम्हाला त्या सूचना देण्यात आल्या आहेत मलबारील पोलीस ठाण्यातून की तुम्ही तुमचा गणेशोत्सव सार्वजनिक पण तुम्ही सतर्कता बाळगा की जेणेकरून काही अपघात घडू नये, असं त्या हिशोबाने आम्हाला सर्व सांगणार, त्या हिशोबाने आम्ही आमच्या मूर्तीची स्थापना करून आम्ही तो उत्सव साजरा करणार आहोत। हे होते गणेश भक्त ज्यांच्याकडनं एकूणच सतर्कता बाळगण्यासंदर्भात देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। एकूण प्रामुख्यानं जर का बघायचं तर मोठ्या प्रमाणात हा दोन दिवसांवर येऊन ठेपलेला उत्सव सगळे गणेश भक्त मोठ्या उत्साहात यावर्षी साजरा देखील करताना आपल्याला बघायला मिळतात। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह अभिषेक फळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।